नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर झौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मनुष्याचे जीवन बदलून टाकणाऱ्या ज्योतिषशास्त्रातील विविध योगांचा आपण अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आपण आतापर्यंत फक्त शुभ योगांचाच अभ्यास केला आहे. शुभ योगांबरोबर अशुभ योगांमध्ये सुद्धा मनुष्याचे जीवन पूर्णपणे बदलून टाकण्याची क्षमता असते. म्हणजे एखादा शुभ योग जर रंकाला राव बनवू शकतो तर अशुभ योग रावाला रंक देखील बनवू शकतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी अशुभ योगाचाही अभ्यास करणं आवश्यक आहे. आज आपण ज्योतिषशास्त्रातील महत्त्वपूर्ण अशा एका अशुभ योगाविषयी समजून घेणार आहोत, जो जातकाला काही परिस्थितींमध्ये अत्यंत शुभ फळ देखील देऊ शकतो. तो योग म्हणजे चांडाळ योग होय. ज्योतिषशास्त्रात सांगितलेले विविध योग हे पत्रिकेत असणाऱ्या ग्रहांपासून तयार होत असतात. त्यामुळे योग समजून घ्यायचे असतील तर ग्रह समजून घेणं आवश्यक आहे. ग्रह अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे असतील तर त्या ग्रहाने प्रभावित असलेला व्यक्ती समजून घेणं फायदेशीर ठरतं. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या सवयी, त्यांच्या सद्यस्थितीतील अवस्था यामुळे ते आपलं लक्ष वेधून घेत असतात. समजा एखादा व्यक्ती खूप चांगला आहे, मेहनती आहे, मात्र अचानक त्याचे राहणीमान, त्याच्या सवयी, बोलणं, चालणं, वागणं यामध्ये खूप मोठा बदल दिसून येतो. अशी व्यक्तीविषयी जर अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तो वाम मार्गाने पैसे कमवण्याच्या मागे लागलेला असतो. अनैतिक व्यवसायांमध्ये तो अडकलेला असतो किंवा व्यवसायात अनिकतेने वागून पैसे कमवीत असतो. अचानकपणे आतापर्यंत राहिलेल्या अपूर्ण इच्छा तो सर्व पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतो. त्यासाठी तो काहीही करायला तयार होतो. त्याची मित्रमंडळी सुद्धा बदललेली असू शकते. याशिवाय एखादा व्यक्ती अचानकपणे कट्टरवादी व्यक्तीसारखा वागत असतो. आपला एखादा विचार लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न जबरदस्तीने करीत असतो. एखाद्या व्यक्तीमध्ये जर हे बदल ठळकपणे दिसून येत असतील तर असा व्यक्ती चांडाळ योगाच्या प्रभावात आहे आणि हे सर्व करीत असतो. याचबरोबर नेमकं याच्या विरुद्ध असणारे वैशिष्ट्यही काही लोकांमध्ये आढळून येते. एखादा सांसारिक व्यक्ती असेल, अचानकपणे त्याच्यात वैराग्य वृत्ती संचारली जाते. त्याचे आचरण, विचार हे सात्विक होतात. हे सुद्धा चांडाळ योगाच्या प्रभावामुळे घडू शकते. हे कसं घडून येतं हा प्रश्न आता तुम्हाला पडलेला असेल. शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारची फळं देणाऱ्या चांडाळ योगाविषयी आता आपण समजून घेऊया. मात्र त्याआधी महत्त्वाची बाब, तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल. शुभ ग्रहांपैकी गुरु या ग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वात जास्त शुभ फळ देणारा ग्रह मानण्यात आले आहे. गुरु महाराजांची कृपादृष्टी जर जातकावर असेल तर संपूर्ण पत्रिका शुभ करण्याची शक्ती त्यांच्यात असते. याच्या नेमके उलट, अशुभ ग्रहांमध्ये सर्वात जास्त अशुभ फळ देणारा ग्रह म्हणजे
राहू आणि केतू होय। पत्रिकेत चांडाळ योग या दोन ग्रहांमुळे तयार होत असतो। त्याच्यासोबत गुरु असल्यामुळे या योगाला गुरु चांडाळ योग असं म्हटलं जातं। ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील एखाद्या स्थानामध्ये गुरुसोबत जर राहू किंवा केतू या दोन ग्रहांपैकी एखादा ग्रह स्थित असेल किंवा पत्रिकेमध्ये गुरु या ग्रहाचा राहू आणि केतू या ग्रहांसोबत दृष्टी संबंध बनत असेल अशा पत्रिकेमध्ये चांडाळ योग बनत असतो। मुख्यतः आपल्याकडील प्रचलित मान्यतेनुसार या योगाला अशुभ योग मानण्यात आले आहे। मात्र ज्योतिषशास्त्रानुसार काही परिस्थितीमध्ये या योगाची अत्यंत शुभ फळंसुद्धा जातकाला प्राप्त होऊ शकतात। त्यामुळे या योगाला पूर्णपणे अशुभ म्हणणे योग्य नाही। चांडाळ योगाचा अशुभ प्रभाव फार विनाशकारी असतो। एखाद्या चारित्र्यवान व्यक्तीचे चारित्र्य भ्रष्ट करण्याची त्याच्यात शक्ती असते। राहू आणि केतू या दोन ग्रहांमुळे तयार होणाऱ्या चांडाळ योगाचे वेगवेगळे प्रभाव जातकावर होतात। राहूमुळे तयार होणाऱ्या चांडाळ योगाच्या अशुभ प्रभावामुळे जातक भोगविलासी वृत्तीकडे जास्त प्रवृत्त होतो। त्यामुळे त्याला अनेक प्रकारच्या वाईट सवयी लागतात। तो वाईट लोकांच्या संगतीत येतो। आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो। त्यामुळेच त्याच्या हातून वाईट कामं घडत असतात। जास्तीत जास्त धन कमवू नये हेच एकमेव ध्येय त्याचे होऊन बसते। केतूमुळे तयार होणाऱ्या चांडाळ योगाच्या प्रभावामुळे जातकाचे चारित्र्य खराब होऊ शकते। काही परिस्थितीमध्ये तो हिंसक व एखाद्या विचाराचा कट्टरवादी सुद्धा होऊ शकतो। म्हणूनच तो इतरांपेक्षा वेगळा ठरून योगाचा प्रभाव त्याच्यावर स्पष्ट दिसून येतो। असे लोक आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी संपूर्ण समाजासाठी सुद्धा घातक ठरू शकतात। हे सगळं खरं असलं तरी पत्रिकेमध्ये चांडाळ योगाचं विश्लेषण करीत असताना सरळ निष्कर्षापर्यंत पोहोचू नये। कारण चांडाळ योगाचे शुभ फळ देखील जातकाला प्राप्त होऊ शकतात। प्रत्येक चांडाळ योग अशुभ असतो तसे नाही। या योगाचे शुभ व अशुभ परिणाम हे त्याला कारणीभूत ठरणाऱ्या ग्रहांच्या शुभ व अशुभतेवर अवलंबून असतात। समजा एखादा ऑफिसला अधिकारी आहे, तो स्वभावाने खूप चांगला व्यक्ती आहे। समाजात त्याला मानसन्मान प्रतिष्ठा सर्व काही आहे। मात्र तो जर लाचखोर असेल, वाम मार्गाने पैसे कमवण्याची चटक त्याला लागलेली असेल, तर समजून घ्यायचं की हा व्यक्ती चांडाळ योगाच्या प्रभावाने प्रभावित झालेला आहे। त्याच्या पत्रिकेतील शुभ असलेल्या गुरुवर अशुभ ग्रह राहूची दृष्टी पडलेली असते। असा चांडाळ योग हा जातकाच्या व्यवसायाला बाधित करीत असतो। त्याच्या पत्रिकेत गुरु महाराज कितीही शुभ असले तरी त्यांच्यावर राहूची अशुभ दृष्टी किंवा युती संबंध जुळून आलेला असतो। तो अशुभ राहू जातकाला व्यवसायामधील चुकीचे मार्ग दाखवित असतो। गुरुला भ्रष्ट करण्याची शक्ती त्या राहूमध्ये त्यावेळी निर्माण झालेली असते। पत्रिकेत सगळ्यात विनाशकारी चांडाळ योग तेव्हाच निर्माण होऊ शकतो जेव्हा अशुभ राहू आणि अशुभ गुरु यांचा संबंध येतो। कारण दोन अशुभ ग्रहांचा यावेळी संबंध येऊन त्याची अशुभ शक्ती जास्त वाढलेली असते।
या चांडाळ योगाच्या प्रभावामुळे जातकाला प्रत्येक क्षेत्रामध्ये नुकसान, त्रास, विविध प्रकारची आसमानी संकटे सहन करावी लागत असतात। ही झाली चांडाळ योगाची अशुभ फळे। काही परिस्थितीमध्ये या योगाची अत्यंत शुभ फळ देखील जातकाला प्राप्त होतात। पत्रिकेतील शुभ गुरु आणि शुभ राहू यांच्या दृष्टिसंबंधातून तयार होणाऱ्या चांडाळ योगाची अत्यंत शुभ फळ जातकाला प्राप्त होत असतात। दोन शुभ ग्रहांच्या शुभ दृष्टीमुळे यांच्या शुभतेत वाढ झालेली असते। या योगाच्या प्रभावामुळे जातक अत्यंत प्रभावशाली होतो। त्याला समाजात मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त होते। कार्यक्षेत्रात यश मिळतं। विशेषतः असे लोक आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप प्रगल्भ असतात। त्यांचे विचार हे संत प्रवृत्तीचे असतात। त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन इतर लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी सुद्धा येतात। एखाद्या पत्रिकेमध्ये शुभ राहू आणि गुरु अशुभ अशी सुद्धा ग्रहस्थिती निर्माण होऊ शकते। गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह असूनही जर तो पत्रिकेमध्ये अशुभ असेल आणि त्याच्या संपर्कात शुभ असलेला राहू असेल तर राहूच्या शुभतेत कमी येऊ शकते। अशा परिस्थितीत पत्रिकेत चांडाळ योग तयार होत असतो। असा चांडाळ योग राहूशी संबंधित क्षेत्रावर किंवा राहूच्या प्रभावात येणाऱ्या गोष्टीवर अशुभ दृष्टी टाकत असतो। त्यामुळे पत्रिकेत चांडाळ योग बघत असताना त्याला कारणीभूत असणाऱ्या ग्रहांची शुभ अशुभता आधी तपासून पाहिली पाहिजे। गुरु आणि केतू यांच्यापासून तयार होणाऱ्या चांडाळ योगाचेही असेच आहे। समजा एखाद्या पत्रिकेत अशुभ गुरु आणि अशुभ केतू यांच्यापासून चांडाळ योग तयार होत असेल तर असा जातक कट्टरवादी होऊन हिंसा पसरवण्याचं काम करू शकतो। अर्थात दोन्ही ग्रह पत्रिकेत किती प्रमाणात अशुभ आहेत त्यावर चांडाळ योगाची विध्वंसकता अवलंबून असते। याच्याच नेमके उलट, हे दोन्ही ग्रह जर पत्रिकेत शुभ असतील म्हणजे शुभ असलेल्या गुरु आणि केतूमुळे पत्रिकेत चांडाळ योग तयार होत असेल तर त्या योगाचे अत्यंत शुभ फळ जातकाला प्राप्त होऊ शकतात। केतू हा ग्रह नैसर्गिक अशुभ ग्रह असला तरी तो मनुष्याला मोक्ष प्राप्त करून देणारा ग्रह आहे। असा शुभ असलेला केतू जेव्हा शुभ असलेल्या गुरुसोबत युती संबंध किंवा दृष्टी संबंध बनवतो तेव्हा जातक हा आध्यात्मिक व मानवतेच्या दृष्टिकोनातून परिपक्व बनत असतो। पत्रिकेत या दोन्ही ग्रहाची शुभता जर उच्च कोटीची असेल तर जातक इतरांसाठी पूजनीय देखील ठरू शकतो। इतर लोक अशा जातकाला आपला गुरु मानू शकतात कारण अशा जातकाच्या मनात कुठल्याच भौतिक सुखाची लालसा नसते। त्यांनी सर्व सुखाचा त्याग केलेला असतो। वैरागी वृत्ती त्यांच्यामध्ये बळावलेली असते। त्यामुळे वेगवेगळ्या जातकांच्या पत्रिकेत तयार होणाऱ्या चांडाळ योगाचे परिणाम हे वेगवेगळे असू शकतात। एक मात्र नक्की की प्रचलित मान्यतेनुसार चांडाळ योगाला अशुभ जरी मानण्यात आलेले असले तरी तो पूर्णपणे अशुभ निश्चितच नाही। ज्योतिषशास्त्रानुसार चांगली आणि वाईट अशा दोन्ही प्रकारची फळं जातकाला चांडाळ योगापासून प्राप्त होऊ शकतात। पत्रिकेतील चांडाळ योग समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे। आजच्या भागात आपण थांबूया। पुढील भागात आपण ज्योतिषशास्त्रातील अजून एका योगाविषयी समजून घेणार आहोत। आजच्या भागातील चांडाळ योगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला
सबस्क्राइब व मिळणाऱ्या लाईकवर चालते. या लाईक आणि सबस्क्राइबचे कुठलेही चार्जेस आपल्याला लागत नसतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रसार आणि प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.